सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस दलातील अधिकाऱ्यांना हुतात्मा स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर संविधान दिनानिमित्त नागरिकांना देशाचं संरक्षण करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं. 26 अकराला मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मराठी पत्रकार परिषद आणि पोलीस दलाच्या वतीनं हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. तर संविधान दिनानिमित्त उपस्थितांना नागरी कर्तव्य पार पाडण्याची शपथ देखील देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, तोपखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मंजूर शेख, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अमित बडवे, लायन्सचे रिजन चेअरमन हरजित सिंह वधवा, सुधीर लांडगे, कमलेश भंडारी, L&T कंपनीचे अरविंद पारगावकर, युवा संस्थेचे संदीप कुसळकर, डॉक्टर मीरा बडवे, कमलेश भंडारी हे मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हरजित सिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षितेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवान आणि पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संविधानाने बहाल केलेली नागरी कर्तव्य नागरिकांनी पार पाडल्यास शत्रू आणि दहशतवाद्यांना हल्ले करता येणार नसल्याचं देखील स्पष्ट करून उपस्थितांना नागरी कर्तव्य पार पाडण्याची आणि देशा संरक्षणासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली. अरविंद पारगावकर यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षितेसाठी नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन केलं. संदीप कुसळकर यांनी 26 अकराला पोलीस आणि लष्करातील जवानांनी अतिरेकी हल्ला परतवून लावलाय. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून नागरिकांनी नियमांचं पालन करून संकट परतवून लावण्याचं आवाहन केलं. तर यावेळी मंजूर शेख म्हणाले की जीवाची पर्वा न करता देश संरक्षणासाठी भारतीय जवान आणि पोलीस योगदान देत असतात. 26 अकराच्या हल्ल्यातील शहीदांचं बलिदान व्यर्थ जाणार नसून ते प्रत्येक नागरिकांच्या मनामनात जिवंत राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर म्हणाले की शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करून राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवाची पर्वा न करता बाहेरील शत्रूंना रोखण्यासाठी भारतीय जवान तर अंतर्गत सुरक्षितेसाठी पोलीस कर्तव्य पार पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी शत्रूला धडा शिकवण्यासाठी एकसंघपणे उत्तर देण्याची वेळ आली आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. यावेळी प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी, डॉक्टर संजय असवाणी, जसमत सिंह वधवा, कैलास पैलवान नाना डोंगरे, कुंडलिक पाचारणे, ॲडव्होकेट विक्रम शिंदे, सुनील छाजेड आदींसह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कमलेश भंडारी आणि अमोल बागुल यांनी केलं. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जेणेकरून भारताची मान ही संपूर्ण जगामध्ये खाली झुकली जाईल आणि भारताला नामुष्की झेलावी लागेल अशा प्रकारचा हा प्रयत्न होता. परंतु आपले भारतीय जवान, मिलिटरी फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस, आपले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी तुटपुंज्या सामग्रीसहित या अतिरेक्यांची सामना केला होता आणि त्याच्यामध्ये आपले भरपूर जवानसुद्धा शहीद झाले, जायबंदी झाले आणि त्या व्यतिरिक्त 166 भारतीय नागरिकसुद्धा, देशी विदेशी नागरिकसुद्धा त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले होते. तर त्या सर्वांच्या प्रति मी आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. ज्या ज्यावेळी भारतावरती बाहेरून किंवा आंतरिक जे हल्ले झाले त्या टायमाला आपले जवान जे आहेत, पोलीस, BSF किंवा पॅरामिलिटरी फोर्स, SRPF या सर्वांनी जीवाची बाजी लावून हा हल्ला परतवून लावलेला आहे. परंतु याच्यामागं जे पोलीस खाते म्हणा किंवा याच्या मिलिटरीवाले यांच्यामागं पोलीस जी सर्वसामान्य नागरिक आहेत यांचीसुद्धा जबाबदारी आणि तेसुद्धा त्यांचा पण मॉरल सपोर्ट आमच्यासाठी खूप चांगला ठरत असतो. त्याच्यामुळे आम्हाला पण काम करण्याचा खूप उत्साह जाणवत असतो. आणि तुम्ही जितके स्ट्रॉंगली मिलिटरीच्या बाजूने किंवा सगळ्या आपल्या जवानांच्या बाजूने उभे राहतात त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी दुगुणित होत असतो. जेणेकरून आम्ही कमीत कमी कुठल्याही प्रकारचं आमच्या मनात आम्हाला माहीत असतं की आमची सर्वसामान्य नागरिक आमच्या बाजूने उभे त्यामुळे आम्हाला त्या टायमाला कुठल्याही प्रकारच्या जीवाची भीती वाटत नाही की चला आपल्या नागरिकांसाठी काही करायचं आहे. कारण तुमचा एक सपोर्ट पण असतो आणि तुम्ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जसं बॉर्डरवरती बाह्य सुरक्षा बघण्यासाठी मिलिटरी आहे, एअरफोर्स आहे किंवा BSF आहे, तसं अंतर्गतसाठी पोलिसांसोबत नागरिकसुद्धा बऱ्याच भरपूर नागरिक जे आहेत असे काही संघटना पण आहेत त्यासुद्धा पोलिसांच्या बाजूने उभे राहत असतात आणि त्यांचंसुद्धा तेसुद्धा त्यांच्या परीने खारीचा वाटा उचलत असतात. आणि हा खारीचा वाटासुद्धा जे भारताला जे बळ आणतं, जे त्यामुळं भारतावरती अनेकांनी आतापर्यंत अनेक आक्रमण केले, त्या पूर्ण सर्वांच्या ताकदीमुळं आपण सर्व हल्ले आजपर्यंत परतवत आलेलो आहे.
आणि आजच्या तारखेला आपण आपल्या देशासाठी जे शहीद झालेले आहेत त्यांचे अभिवादन, त्यांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आजच्या तारखेला स्मरून मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांचं स्मरण करून अभिवादन करतो आणि श्रद्धांजली वाहतो. आज 12 वर्षापासून जो काही आपण लायन्स क्लब, पत्रकार परिषदेचे लोक आणि पोलीस दल, अहमदनगर पोलीस दल हे इथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येतो. ह्यापासनं जे आपल्याला जे काही हुतात्म्यांचं बलिदान गेलेलं आहे त्यापासून जी आपल्याला स्फूर्ती मिळते ती नक्कीच आयुष्यामध्ये पुढे चालून आपलंही एक थोडं का होईना एक खारीचा वाटा देशासाठी व्हावा अशी एक स्फूर्ती मिळते आणि या सगळ्यांना मनापासून श्रद्धांजली. जय हिंद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.